हरिओ, माझे नाव कौसल्य विरा भोसले, उपासना केंद्र वडूच। माझं कुटुंब 2011 पासून बापूंच्या परिवारात आलं नाही तर बापूंनी आमच्यासाठी सगळ्यांना त्यांच्या चरणावर आणले आणि तसे खूप मोठे लहान मोठे अनुभव आलेत। माझा अनुभव मी सांगते, बापूंनी जवळजवळ माझं 24 वर्षाचा आजार बरा केला। 1982 सालापासून माझं मस्तकाचा आजार सुरू झाला होता, माझी मुलं लहान होती। राजवीरा, ॲडव्होकेट संतोष भोसले, सुहास भोसले ही माझी 3 मुलं खूप छोटी होती, 1-2 वर्षाचा, मुलगी 4 वर्षाची आणि लहान सुहास सिंह तर एकदम छोटे होते। अशा अवस्थेत माझा आजार तो सुरू झाला। 12 वर्ष मी भाड्याच्या घरात होतो, तिथं 3-3 दिवस मी बेशुद्धच असायची। महिन्यातून 3 दिवस मी मला बोलताच यायचं नाही। आज सकाळी जर मस्तक उठलं तर 3 दिवस मी बेशुद्ध असायची, बोलता यायचं नाही। मुलं माझी बसायची माझ्या उशाला, कुठं बिस्किटचा पुडा खा, कुठं मिसळ आणून खा, असं 12 वर्ष काढली। मग ते घर आम्ही बदललं आणि स्वतःची वास्तू आम्ही बांधली। त्यात आल्यानंतर मी 2 वर्ष थोडा थोडा त्रास व्हायचा, पण तिथून थोडा थोडा त्रास कमी व्हायला लागला। पण औषधं होती, 12-14 वर्ष मी दवाखान्यात जायची। शेवटी माझ्या घरात गेल्यानंतर थोडा त्रास कमी झाला। मग काही लोक म्हटले किडण्या बाद होतील तुमच्या, त्या औषधं खाऊ नका। मग मी आयुर्वेदिक गोळ्या सुरू केल्या। बापूंच्या उपासनेलईपर्यंत मी आयुर्वेदिक गोळ्या खात होती। मी बापूंच्या परिवारात आल्यानंतर 2012 ॲडव्होकेट संतोष भोसले मला म्हटले, बाई अगदी तू उपासनेला चल, बापूंची उपासना आपल्या इथं केंद्र झाले। मग मी केंद्रात यायला लागली। 2013 पासून मी बापूंच्या उपासनेला यायला लागली। बापूंना सांगितलं, बापू खूप वर्ष मी त्रास सोसते, औषधं घेते पण मला काही फरक पडत नाही, आता तुम्ही मला याच्यातून बरं करा। जेव्हापासून मी उपासना केंद्रावर यायला लागली 2013 आणि 14 पासून माझी आजपर्यंत मला 4 पैसे सुद्धा गोळी लागली नाही। बापूंनी माझ्यासाठी एवढं केलं की मला कुठलाच आजार त्यांनी ठेवला नाही। दवाखान्यात गेली तर सगळं नॉर्मल असतं, बीपी नॉर्मल असते, शुगर हे काही सुद्धा मला बापूंनी ठेवलं नाही। आणि एवढं बापूंच्या परिवारात गेल्यापासून एवढा माझा दिवस त्यांच्या उपासनेत जातो की मी पहिली म्हणायची आता माझं हे म्हातारपण कसं जायचं, पण बापूंच्या ह्याच्यात गेल्यापासून माझा दिवस कुठं जातो मला काही कळत नाही। रामारामाच्या माळा, उपासना, संध्याकाळी सुद्धा मी 10:30-11 वाजले तरी उपासना, परत दत्तांचं हे सगळं म्हणूनच माझे बापू माझ्याकडून करून घेतात आणि नंतरच मी झोपते। एकही दिवस असा जात नाही की बापूंनी माझ्याकडून करून घेतलं नाही। बापू माझ्यासाठी काय करतात, एखादे वडील करतात ना, तसा माझा डॅड माझ्यासाठी करतो। बाहेर निघालं तर मी बापूंना विचारून जाते, संध्याकाळी झोपताना सुद्धा दिवसभर काय होईल ते मी बापूंना सांगते। एवढं माझ्यासाठी बापू करतात आणि माझ्या फॅमिलीसाठी कुठलाच प्रॉब्लेम उरून देत नाहीत। सगळ्या मुलांचं माझ्या सांभाळ बापू व्यवस्थित करतात, यापेक्षा मला काय पाहिजे। बापू कोटी कोटी प्रणाम। अमोदन्य श्रीराम।